आता शेवटचा दिवस स्पर्धेतला आणि याच्या दिवसातली पहिली मॅच एका बाजूला हर्षिल इलेव्हन आयगाव दे दहिसर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कुशल स्पोर्ट्स त्रिशा इलेव्हन सापाडे टीम. देव सर्व कार्य येशू सर्वदा गणपती बापाला वंदन करू. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा देऊया. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला जर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ओळख दिली आणि मी प्रथमेश ठाकूर समालोचक कल्याण नेतिवली माझ्या समालोचक तर आता शेवटचा दिवस स्पर्धेचा आहे. गावदेवी घेसर ब आयगावदेवी क्रिकेट क्लब घेसर ब यांच्या माध्यमातून आयोजित केलेला आयगावदेवी चषक 2022 पहिल्या दिवशी अगदी विचार केला तर दिवा संघानं टॉप थ्री मध्ये प्रवेश केला. कालच्या दिवसामधन जय वागेश्वर देसाई संघ इथनं क्वालिफाय झाला टॉप थ्री साठी आणि आज देखील 8 संघ तुम्हाला इथून पाहायला मिळतील. पहिली मॅच दहिसर विपक्ष सापाडे, दुसरी मॅच मानेरा विपक्ष उंबारली, निलजे अ विपक्ष सोनारपाडा अशी तिसरी लढत आणि खारडी विपक्ष नेवाळीपाडा अशी चौथी लढत असणार आहे. 8 संघांचा समावेश स्पर्धेमध्ये आज देखील तब्बल 24 संघ या 3 दिवसांच्या नक्कीच स्पर्धेमध्ये. अजय पाटील आणि महेंद्र भोईर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातली पहिली मॅच आहे. तर 5 ओव्हरची मॅच असेल आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिले 2 षटक पॉवर प्लेचे असतील. P1 P2 पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. वत्रे काकांनी पुरस्कृत केलेला हा संघ, अरविंद काका वत्रे एक यशस्वी पुरस्कर्ते आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ पहिल्या फेरीतल्या पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हर्ष इलेव्हन आय गावदेवी दहिसर आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो नक्कीच कुशल स्पोर्ट्स त्रिशा इलेव्हन सापाडे टीम पिंट्या पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. तर विकी मडवी बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक P1 पॉवर प्लेचं षटक आहे. विकी मडवी वरती विश्वास दाखवला. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ ऑफ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि सामन्याला इथं होईल सुरुवात. येस, अंपायरचा ग्रीन सिग्नल आलेला आहे आणि सामन्याला देखील आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसातली ही पहिली लढत, दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा आहेत. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजेच अजय विकी तयार. पहिला बॉल ओवाच्या दिवसातला पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न, फटका, मिस टायमिंग आहे. बॉल अवे मध्ये झेलची दाट शक्यता होती. नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडला. धावची देखील संधी आहे. फेकी बरोबर येत नाहीये. अचूक फेकी येणं गरजेचं आहे. स्टम्पच्या अगदी जवळ फेकी येणं गरजेचं. अवे फ्रॉम द स्टम्प्स थोडीशी खराब फेकी. परिणाम दोन धावा इथून वेगानं कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2. स्वतःचा वैयक्तिक संघाचा सांघिक अकाउंट ओपन केलाय. सुरुवात भरपूर चांगली गोलंदाजाची मी तर म्हणेन. कुणाल कारण ज्या प्रकारे हाफ ट्रॅकर मध्ये फसवला गेला होता. ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर बॉल होता
मिस टायमिंग होतं झेलची शक्यता होती. पॉवर प्लेचं बंधन जर नसतं तर नक्कीच झेल झाला असता. पॉवर प्ले सर्कलने वाचवलंय, अजयला जीवनदान मिळालंय. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, दोन धावा धाव फलकावरती. बोलो तो यार, ओ पुन्हा एकदा ओवर पिच होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आज कुठेतरी थोडस खराब आला. मी ते बॅकवर्ड पॉइंटला बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल टर्न केला. इनफील्ड मध्ये स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक बीट झाले, त्यांना लागून बॉल डायव्हर्ट झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि जिथं डीप मध्ये बॉल जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा दोन धावा वेगाने कंप्लीट केल्यात. गोलंदाज काम चांगलं करतोय, कौतुक करेन गोलंदाजीचं. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्यानंतर गुड लेंथ वरती बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. व्हेरिएशन तुम्हाला चेंडू मध्ये पाहायला मिळतात. विकी तयार. ओ मोठा फटका, ओव्हर पिच बॉल ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर आहे, झेल होईल का प्रश्न आहे. अगदी सुंदर झेल महेशने इथे टिपलाय आणि फलंदाज झालाय बाद. चार वरती पहिला धक्का. बॅटिंग करताना हर्ष इलेवन आई गावदेवी दहिसर या संघाला. एका बाजूला पिंट्या पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला अरविंद काका बत्रे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. एक यशस्वी पुरस्कर्ते. एकंदरीत विचार केला तर घेसर ब संघासाठी देखील अगदी विचार केला तर सातत्याने भरपूर मोठा सपोर्ट, भरपूर सहकार्य. आणि मी तर म्हणेन घेसर ब संघाचे जवळजवळ आधारस्तंभ अरविंद काका बत्रे. तर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळेल, मिलिंद पाटील. संघ उशिरा दाखल झालाय. तर एक ओव्हर झाल्याच्या नंतर तीन धावांची पेनल्टी ऍड केली जाईल दहिसर संघाच्या खात्यामध्ये. ओ हा ट्रॅकर होता, बॅटला स्पर्श होता, झेल व्हायला हवा होता बिहाइंड द विकेट. यष्ट्यांच्या मागे अतुल पाटील आहेत आणि झेल ड्रॉप केला अतुल पाटीलनं. आणि त्यामुळे आता त्यांना मिडॉनला तैनात करण्यात आलाय. विकेट कीपर आता बाहुबली सापडजा नेल्सन मडवी बिहाइंड द विकेट. बॉल तो यार, ओ या वेळेस बघा पडल्यानंतर खाली राहिलाय. हार्ड लेंथ वरती बॉल आणि या लेंथ वरती सगळ्याच गोलंदाजांना सातत्याने मदत मिळत असते. आणि या खेळपट्टीवरती पहिल्या दिवशी देखील असेल, कालच्या दिवसात देखील असेल, हार्ड लेंथ वरती चांगली मदत मिळाली गोलंदाजांना. डॉट बॉल आलाय, चांगली सुरुवात गोलंदाजी करताना. आणि या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफळाची दांडी गुला. आणि खीन एक धक्का बॅटिंग करताना हर्ष इलेवन आई गावदेवी दहिसर संघाला. चार वरती धक्का दुसरा. तर ती धावांची पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाते, ती ऍड केली जाईल दहिसर संघाच्या खात्यामध्ये. आणि टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते आफ्टर वन ओव्हर 7 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करताना दहिसर. नवीन फलंदाज तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, राहुल पाटील. काल किंग्स मैदान उसारगरचं नक्कीचा गाजवलंय अक्षरशः खेळाडूनं. KDPL मध्ये काय दमदार बॅटिंग, प्रत्येक मॅच मध्ये आपल्या स्टाईलमध्ये अगदी फिनिश करत होता इनिंग. आणि आज आपल्या ग्रामीण संघाकडनं खेळताना मात्र आता संघ अडचणीत आहे आणि आता चांगली बॅटिंग करावी लागेल. काल भरपूर ताकद दाखवली, ताकद भरपूर आहे या खेळाडूमध्ये. आणि ताकदीचा वापर करताना काल मोठे फटके, जिथे काल खेळपट्टीवरती चांगल्या चांगल्या फलंदाजांना अडथळे येत होते, चांगल्या चांगल्या फलंदाजांना बॅटिंग करणं डिफिकल्ट वाटत होतं, त्या खेळपट्टीवरती जाऊन या दहिसर गावाच्या फलंदाजांना आपल्या नावाची छाप सोडली. आज ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे, आज गावासाठी खेळायचं आहे. कसा खेळ करणार आहे त्याच्यावरती लक्ष करणे. संघ अडचणीत आहे, 7-2 गडी बाद असं धावफलक पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती द बाहुबली ऑफ सापाट
नेल्सन मडवी तुम्हाला पाहायला मिळतोय, एक जेन्युइन ऑलराउंडर, भरपूर चांगला खेळ सातत्याने गेले अनेक वर्ष आपल्या संघासाठी करत आला. पी2 पॉवर प्लेचं दुसरं षटक ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आणि घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅटला आहे का स्पर्श? येस, बॅटला स्पर्श आणि टीम सापाट मध्ये हर्ष लागणारा धक्का तिसरा. 7 या आकड्यावरती हर्ष 11 आई गावदेवी दहिसर या संघाला. तर बघा रस्त्याच्या मध्ये जी इको पार्क केली आहे लेफ्ट साइडला, जो रस्ता बंद केला तिथे जी इको पार्क केली प्लीज ती इको आपण साइडला करायची आहे. बघा इतर गाड्यांसाठी अडथळा निर्माण होतोय, जी इको लेफ्ट साइडला आहे प्लीज ती आपण थोडी बाजूला करा. त्याचं रिफ्लेक्शन येते मैदानामध्ये, खेळाडूंना त्रास होतोय प्लीज. थँक्यू सो मच. चला अंपायर सामना सुरुवात करायची आहे. ओ चांगला चेंडू होता यावेळेला, विकेट कीपर बीट आणि दोन क्षेत्ररक्षक बॅकअपला होते. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनल एक देखील बीट झाला आणि बॉल चालला, अंपायरचा सिग्नल आला, बॅटला स्पर्श करून बॉल गेला आणि चौकार इथे मिळतोय. बॅटच्या सहाय्यानं 4 धावा टीम टोटलमध्ये केल्या जातील. ॲड नशिबाची साध ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहाल पुन्हा एकदा कशा प्रकारे दोन खेळाडूंना बीट केल्या, विकेट कीपरला बीट केल्या बॉलनं. नेल्सन मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार, लाईन पाहिली जाईल, राऊंड लेग्स, येस राऊंड लेग्स, टेक व्हाइट बॉल इथं मात्र तुम्हाला हाताताना पाहायला मिळतोय. अवांतर धावी तुम्ही इथे टीम टोटलमध्ये केली जाईल, अवांतर धाव ॲड आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल टीमची टोटल 12 वरती धाव फलक. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग लाईनअप थोडीशी ढासाळली आहे, इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. चांगल्या बॅटिंग इथनं येणाऱ्या पुढच्या फलंदाजांना आक्रमक बॅटिंग करावी लागेल, ओ डिफेन्सिव्ह खेळायचा प्रयत्न. सन्मान दिलाय, चेंडू तितका चांगला होता, हार्ड लेंथ वरती हिट केल्याच्या नंतर आत आलाय बॉल. सुंदर लाईन पाहिला मी ते, नेल्सन मडवी चांगली गोलंदाजी करतोय. धडधाकट शरीर यष्टीचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय सापाड गावाच्या माध्यमातून, सातत्यानं भरपूर चांगला खेळ आतापर्यंत केला, एक्सपिरियन्स अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे. हो यावेळेस बॅकफूटला आले, पंच केलंय, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट जाऊन खेळलेला हा फटका. स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचा हा टिपिकल क्लासिकल फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चार. बॉल तयार, ओ यावेळेस दांडी गुल आणि खीन एक विकेट, धक्का चौथा लागतोय. तो म्हणजेच बॅटिंग करताना हर्ष 11 आई गावदेवी दहिसर संघाला पहिल्या ओव्हर मध्ये दोन विकेट मिळाले, ते म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये दोन विकेट विकीला मिळाले आणि त्यानंतर या षटकामध्ये दोन विकेट स्वतःच्या नावावरती करतोय नेल्सन मडवी. बाहुबली फॉर द रिझन, कारण आहे त्याला बाहुबली का म्हटलं जातं. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील, 16 आकड्यावरती 4 गडी बाद झाले आहेत. आता मात्र बॅकफूटला ढकलतोय संपूर्ण सापाडे संघ, दहिसर संघाला डॉमिनेट करतोय अटॅकिंग क्रिकेट. तर अजूनही विचार केला तर मी तर म्हणेन राहुल पाटीलला स्ट्राईक मिळालेली नाही आहे आणि तो खेळाडू वाट पाहतोय कधी स्ट्राईकर एंडवरती. अशा लागले डगआउटमध्ये राहुल पाटील कधी स्ट्राईकवरती येईल, नक्कीच दहिसर संघाच्या समर्थकांना पाठीराखाने देखील आता आशा लागलेली आहे, ते देखील वाट बघतायत.
राहुल वाटीलचा स्ट्राइक वरती जास्तीत जास्त राहणं गरजेचं आहे, कारण त्या टच मध्ये हा खेळाडू आहे. काल अगदी भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली आहे, पण आज मैदान वेगळं, खेळपट्टी वेगळी आहे, समोर संघ वेगळा आहे. ऑफ साइडला खेचाचा होता, बॅटची खालची कडा लागतीये. पहिली धाव वेगानं कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, पण चित्याच्या चपळाईने तिथे किती वेगानं अतुल पाटील आल्यात. षटक समाप्तीचा अंपायरचा इशारा आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळते आहे. टीमची टोटल 17. दहा आल्या षटकामध्ये, दोन चौकार आणि एक अभांतर धाव, एक सिंगल, दोन गडी बाद, एक बॉल डॉट, अशा प्रकारचं षटक नेल्सन मडवीचं राहिलं. आणि आपल्या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विकी मडवी. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली, तिथं धावफलक अगदी पाहिलं तर 17 वरती येऊन पोहोचलाय. 3 धावा पॅनल्टीच्या त्या टीम टोटलमध्ये ॲड केल्या जातील. 4 धावा पहिल्या षटकामध्ये कोणाला, दुसऱ्या षटकामध्ये 10 अशा 14 धावा आणि 3 धावा पॅनल्टीच्या, अशा प्रकारे 17 धावा धावफलकावरती आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते विखुरलेल्या अवस्थेमध्ये. क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर, डीपमध्ये कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ओ फटका मोठा खेळायचा होता, जेलची शक्यता होती, जेल तर ड्रॉप झाला, आता धावा किती मिळतात ते पाहायचं आहे. आणि बॉल इथून चालला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन ॲड होतील, महत्त्वाच्या धावा आहेत आणि या महत्त्वाच्या धावा गरजेच्या देखील आहेत. या चौकाराने दिलासा मिळाला आहे तो म्हणजे हर्ष इलेव्हन आयगाव देवी दहिसर संघाला, त्यांच्या समर्थकांना. सन्माननीय तुळशीरामजी पाटील साहेबांचे ते शुभाग म्हणून होताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रीडांगणावरती या व्यासपीठावरती विराजमान, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. ओ केसला फटका, ताकद भरपूर या फटक्यामध्ये, लांबी आणि उंचीचा संघ, मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करून हा बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. कोणत्याही क्षणी बॉल फुटला, हरवला, खराब झाला, भिजला तर तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे जुन्या चेंडूची कोणत्याही संघाने मागणी करू नका. कोणत्याही क्षणी बॉल फुटला, हरवला, खराब झाला, भिजला, तुम्हाला त्या जागी नवीन चेंडू देण्यात येईल. विकी, ओ प्रति हल्ला चढवलाय विकीच्या अगेन्स्ट, फटका चांगलाय लॉंग लेगच्या दिशेनं. आता इथे आउटफील्ड फास्ट आहे, इथे देखील धावा 4 मिळतील. राहुल पाटीलचा अभ्यास केला होता आणि आदित्य पाटीलने आता सरप्राईज दाखवलाय, भरपूर भरपूर चांगली बॅटिंग. घेसरगावचे माजी सरपंच आणि या स्पर्धेला ज्यांचा मुलाचा हातभार आणि नक्की सहकार्य लाभलं ते आमचे नक्की सरपंचे लाडके काशिनाथजी पाटील साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळतं, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळते विकी मडवीच्या अगेन्स्ट ही बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर 4 धावा फक्त आणि फक्त, आणि आता 3 बॉलवरती तब्बल 14 धावा खर्च केला. अतुल नाराज आहेत कारण त्यांना माहिती आहे धावसंख्या महागड्या ठरतील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचाचा होता, इनफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण चांगले, कॉलिंग चुकले, तू तू मेमे क्लोज कॉल, भरपूर भरपूर क्लोज कॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि अंपायरचा डिसिजनची वाट पाहिली जाईल. बोलत यार
ओ मोठा फटका, ताकत ताकत भरपूर आहे, मी पहिलेच उल्लेख केला या खेळाडू मध्ये ताकत भरपूर आहे, या खेळाडूचा रिदम लागलेला आहे आणि हा खेळाडू जर मैदानामध्ये असेल तर हर्ष इलेव्हन आई गावदेवी दहिसर संघाची चिंता भरपूर दूर राहिली आहे। षटकार आणि जर लांबी वरती धावा मिळाल्या असत्या तर या चेंडू वरती तब्बल 8 ते 10 धावा राहुल पाटील ने अंकित केल्या असत्या। टायमिंग ताकत भरपूर या खेळाडू मध्ये आणि त्याचा फायदा घेत असताना स्टँड अँड डिस्पॅच मिडविकेटच्या बाहेर षटकार आलाय। आता आक्रमण केलंय विकी मडवीच्या अगेन्स्ट, 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विकी मडवीनं। हो या वेळेला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटची संधी आहे, डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट डोक्यात होती। जर तरला थोडं कमी महत्व दिलं जातं क्रिकेटमध्ये, 3 षटकांचा खेळ संपला नाही, 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती तब्बल 39 या आकड्यावरती, 2 ओव्हरमध्ये धावसंख्या होत्या फक्त 14-3 धावा, पॅनल्टीच्या अशा प्रकारे 17 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावसंख्या करत असताना महागडी गोलंदाजी विकी मडवीची। चला लगेच सुरुवात करा सामन्याला। हो यावेळेस फटका भरपूर चांगला आहे, पॉवर पॅक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय, पॉइंटच्या दिशेने फटका सीमापार सुरुवात केली आहे या षटकाची षटकारानं। ब्युटिफुल स्टार्ट, सुंदर सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये। आता प्रतिहल्ला चढवला गेलाय दहिसर संघाने, अगदी आता आक्रमण करण्याची सुरुवात केली आहे, जी गाडी धावांची सुरू होती पहिल्या दुसऱ्या गिअरवरती ती आता टॉप गिअरवरती आली आहे, 5व्या गिअरवरती गाडी तुम्हाला पाहायला मिळते। धावसंख्या वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल 45-45, 5व्या ओव्हरमध्ये धावसंख्या बनल्या 22। अतुल पाटीलचं हे षटक चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती तडाखा। कालचा दिवस अगदी विचार केला तर जय वागेश्वर देसाई संघानं गाजवला 72 धावा वैयक्तिक, आकाश पाटीलच्या बॅटमधून तुम्ही पाहिल्या। अतुल तयार, ओ फटका हा देखील चांगला, टायमिंग इथे देखील चांगले, हा बॉल देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आत राहुल पाटील, द वन मॅन शो, एक हाती किल्ला लढवण्याचं काम आता मैदानात करतोय। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा फटका सजवला, थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर शफल झाला स्लॉट मध्ये बॉल आणि त्या प्लॉटच्या बाहेर पाठवण्यामध्ये त्याला यश, फटका सुंदर, धावसंख्या 6 आणि टीमची टोटल 51 सांगी अर्धशतक पूर्ण झालंय, ते म्हणजे हर्ष इलेव्हन आई गावदेवी दहिसर संघाचा। ओ थांबून एक्झिक्यूट केलाय, वॉर अ शॉट, मैदानाच्या अगदी दुप्पट लांब, ये छक्का नाही 8
मी जेव्हा हा खेळाडू मैदानामध्ये उतरला तेव्हा वर्णन केलं, ताकद भरपूर आहे आणि या ताकदीचा वापर करताना प्रत्येक बॉल अगदी मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश मिळतं। काय बॅटिंग करतोय, पॉइंटला फटका पाहिला, लॉंग ऑनला फटका पाहिला, आता अगदी फटका तुम्हाला पाहायला मिळतोय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध। सुंदर बॅटिंग, धावसंख्या 57। आणखीन एक, आणखीन एक, आणखीन एक पॉवर पॅक, छप्पर तोड, सिक्सर। काय आक्रमक बॅटिंग करतोय राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये, धमाका दहशत आहे राहुल पाटील नावाची मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या ओव्हर मध्ये विकी मडवीने चांगली बॉलिंग केली आणि धावसंख्या थांबवल्या। दुसऱ्या ओव्हर मध्ये नेल्सन मडवीने 2 विकेट मिळवले, पण त्यानंतर चढवलेल्या दहिसर संघाने प्रतिहल्ला। आता पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक करताना धावसंख्या आता विचार केला तर 4 चेंडू 4 षटकार पाहायला मिळतात आणि टीमची टोटल 63। वॉर बॅटिंग, वॉट अ बॅटिंग, 4 चेंडू 4 षटकार, नाव मैदानाच्या आतमध्ये, दहशत स्वतःच्या नावाची पसरवताना राहुल पाटील। 4 चेंडू 4 षटकार, भरपूर चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते, पॉवर पॅक्ट, पॉवर हिटिंग, आक्रमण, अतुल तयार कमबॅक, कमबॅक करण्याचा आहे, अतुल कमबॅक करेल का? यावेळेस देखील उडवला हा बॉल, देखील चालला आलाय 5वा षटकार, सलग 5 चेंडू आणि 5 षटकार, नाव मैदानाच्या आतमध्ये गाजतंय राहुल पाटील नावाचा डंका। नाराज आहेत, नाराज आहेत सर्व खेळाडू, नाराज आहेत कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये जो सापड संघ दिसत होता तो आता कुठेतरी बदललाय का, कारण गोलंदाजी चुकतीये अगदी प्रत्येक बॉल स्लॉट मध्ये। यावेळेस देखील कट केलाय, हा फटका देखील चांगलाय, हा फटका देखील धावा देणार आहे, हा फटका देखील चौकाराचा आहे, षटक संपन्न झालंय। या षटकामध्ये फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तब्बल 73-73। हे राहुल पाटीलच्या खेळीचा विचार केला तर 8 चेंडू आणि तब्बल वैयक्तिक 41 वरती खेळतोय, अर्धशतक आज देखील पाहायला मिळेल का हा प्रश्न। तर बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल मडवी फ्री स्पिनर आहे, पहिलाच बॉल हवेमध्ये, पाहायचंय कसा फटका आहे, विकी मडवी पाहत राहतील। आणखीन एक तडाखा, आणखीन एक षटकार, यावेळेला चेहरा वेगळा आहे, यावेळेला षटकार आलाय आदित्य पाटीलच्या बॅटमधनं। 6 बॉल 22 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आलायत, 8 चेंडू 41 धावा वैयक्तिक राहुल पाटीलच्या बॅटमधनं आलायत, संघाची सांगिक धावसंख्या 79। आदित्यसाठी हा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला। पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर आता दबाव हर्षल मडवीवरती देखील पाहायला मिळतो, नेत्सर मडवी कानमंत्र देणार आहेत, तर कशा प्रकारची गोलंदाजी करायची सांगितलंय। आणि मानेरे आणि उंबरली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा। खोदून काढलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत, एकदा वेगानं कंप्लीट, एकच धावेने नक्की समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 1 ने पुढे सरकते, टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती, धावांचे गुणलेखा कमाल सांगतील 81-81।
क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण बदलला जातो. आता पॉइंटला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. इनफील्डमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्डमध्ये विचार केला वाईड डिश लॉंग ऑफ लॉंग ऑन तर येणार. आता मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण कुठेही सजवा क्षेत्ररक्षण कुठेही सजवा. नजारा एकाच मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि राहुल पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार. बॅटिंग भरपूर सोपी वाटते जेव्हा राहुल पाटील बॅटिंग करतो. काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. याच खेळपट्टीवरती अनेक खेळाडूंना बॅटिंग करण्यासाठी कुठेतरी प्रॉब्लेम होतोय, कुठेतरी बॅटिंग करणं कठीण जात आहे आणि याच खेळपट्टीवरती बॅटिंग किती सोपी असते असं वाटतंय कारण राहुल पाटील मैदानाच्या आत खेळतोय. बोलत यार वैयक्तिक 47 वरती खेळतोय आणि तब्बल अर्धशतक. राहुल पाटील बॅट वरती करायचे 10 चेंडू आणि 51 धावा वैयक्तिक कुठल्या बॅट वर करायचे. अर्धशतक कंप्लीट झालंय. राहुल पाटील वेल प्लेट. काय काय बॅटिंग केली. 10 चेंडू आणि 51 धावा 7 षटकार 2 चौकार. सुंदर शब्द आता पुरे पडलेत या खेळाडूसाठी. आणि सांघिक धावा इथं जर विचार केला तर संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली 91 वरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न. अलॉंग द कापेट बॉल डीप मध्ये चाललाय. विकी मडवी तिथे तैनात आहेत. पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय. थोडीशी फेकी खराब आली आहे आणि दोन धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती 53. महेंद्र वैयक्तिक आणि 93 धावा सांघिक तुम्हाला मात्र पाहायला मिळतात. आणखीन एक उडवला बॉल. आणखीन एक हवेमध्ये बॉल आणि हा बॉल देखील वाईड डिश लॉंग ऑनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा वेल फिनिश. अप्रतिम बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये आणि धावसंख्या तब्बल 5 षटकांमध्ये बनवल्यात. 99 स्कोर कार्ड. 3 डिजिट टार्गेट दिलंय. 3 डिजिट टार्गेट 100 धावांचं लक्ष 5 ओव्हर मध्ये. कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापा टीमला. काय बॅटिंग केली. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. राहुल पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर दमदार बॅटिंग पॉवर हिटिंग पॉवर जनरेटिंग स्ट्रोक. आणि तब्बल वैयक्तिक जर एकंदरीत विचार केला ना तर वैयक्तिक धावसंख्या नक्कीच उंचाई. लाईव्ह टेलिकास्टची टीम तुमच्यापर्यंत पोहोचवेल. कशी वैयक्तिक बॅटिंग कशी केली आहे संपूर्ण दहिसर टीमनं. महेंद्र यांच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. अजयच्या बॅटमधून आल्या धावा. 4 मिलिंगच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. त्यानंतरचा हा धमाका 7 चेंडू 23 धावा. आदित्य पाटील नाव 12 चेंडू 59 धावा. 10 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकणारा हा दुसरा फलंदाज तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथं येस मानेरे टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि विनंती करतो उंबार्ली टीमचे कॅप्टन टॉस करायचा या प्लीज. उंबार्ली टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या लवकर टॉस करण्यासाठी. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे त्यामुळे जेव्हा चौथं षटक सुरू होतं तेव्हा कॉल दिला होता. आणि येस उंबार्ली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर या दोन्ही टीमचे कॅप्टन मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. या पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला. आईगावदेवी क्रिकेट संघ मानेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मसोबा क्रिकेट क्लब. आईगाव जय मसोबा क्रिकेट क्लब मानेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट आईगावदेवी क्रिकेट संघ उंबार्ली. आणि घेसर गावचे माजी सरपंच काशीनाथ शेड्डा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस केलाय आणि कॉइन फ्लिप केल्याच्या नंतर टॉस जिंकलाय उंबार्ली टीमनं. डिसिजन फिल्डिंग करण्याचा असेल. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मानेरे संघाला. या पुढची मॅच एका बाजूला टीम मानेरे दुसऱ्या बाजूला उंबार्ली संघ.
अंपायरचा ग्रीन सिग्नल आला, सामन्याला सुरुवात होईल। पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, 100 धावांचं भरपूर मोठं लक्ष्य आहे। आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये विकी आणि नेल्सन। पहिला बॉल खोदून काढला, फटका चांगला डीप मध्ये, व्हाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत। पहिल्या धावेने, एकेरी धावेने सुरुवात केली आहे, 100 धावांचं लक्ष्य। ते लक्ष मात्र आता जर तुम्हाला सर करायचं असेल ना, तर पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल। स्ट्रायकर एंडवरती नेल्सन मडवी, बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे। ऑन साइडला खेचला फटका अलॉंग द कापे, डीप मध्ये बॉल चाललाय, मिड विकेटचे फिल्डर आहेत। एकच धाव इथे देखील, गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी पॉवर प्ले षटकामध्ये सहसा लॉंग ऑनला आपण आउटफील्ड मध्ये फिल्डर पाहतो। आता मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत, ओ स्टेप आउट करून खेळलाय, हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे। आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे, चेस भरपूर कठीण आहे आणि इथे मात्र चेस केलाय, बॉलला थांबवलंय। धावसंख्या 2 आपल्या संघासाठी वाचवल्या, 2 धाव फलक पुढे सरकताय, टीमची टोटल येऊन पोहोचली 4 वरती। 3 चेंडू 4 धावा, 27 चेंडू शिल्लक, 96 धावांची गरज, 96 रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 27 डिलिव्हरीज। बॉल तयार, अजय बॉलिंग ट्रॅकवर, विकी ऑन स्ट्राईक, फटका चांगलाय बॉल अवे मध्ये, टायमिंग कसं आहे पाहायचंय, क्षेत्ररक्षक आहेत, टिपला जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ। 4 वरती लागणारा धक्का पहिला, बॅटिंग करताना टीम कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापडला। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती सागर पाटील। आणि ज्या प्रकारे पूर्वार्धामध्ये खेळ सुरू झाला होता, 4 धावांवरती 1 गडी बाद झाला होता, ते म्हणजेच दहिसर संघाचा। सागर पाटीलला देखील पॉवर पॅक बॅटिंग करावी लागेल, बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा नुमान स्लॅन्ड मध्ये टप्पा पडतोय, कव्हर्सला बॉल चाललाय, इनफील्ड मधून आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। गोरख मांगरुळकर बघा किती वेगाने गेलेत, बॉल तयार, हा फटका देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक बीट झालेत इनफील्ड मधून, बॉल आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय वेगाने, नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 10, जिथे नक्कीच आता इथं जर तुलना केली दोन्ही संघांची पहिल्या ओव्हरमध्ये हर्ष इलेव्हन आहे गौदी, दहिसर संघाने धावसंख्या बनवल्या, आता फक्त 4, तिथे 2 गडी बाद देखील झाले होते। इथे जर विचार केला तर धावसंख्या अगदी बनवल्यात 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, बॅटिंग करताना उत्तरार्धामध्ये कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापडले टीमनं। बॉल तयार, ओ फटका खेचायचा होता ऑन साइडला, बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये, आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, इनफील्ड मधून वेगाने क्षेत्ररक्षक गेल्यात, चेस भरपूर मोठा होता स्वीपर कव्हरला, फेकी देखील आली, 2 धावा इथून केल्या गेल्यात कंप्लीट, धावसंख्या 2 ने पुढे, 12 वरती धाव फलक।
दोन धावाने सुरुवात केली आहे। क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, पी टू पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, त्यामुळे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला तीन खेळाडू पाहायला मिळतात। स्क्वेरिश मिडविकेटला एक खेळाडू, काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय। इनफील्डमध्ये मिडॉन तैनात आहेत, थर्डमॅनला दोन खेळाडू आहेत, शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग, खेचाचा तो ऑन साईड, लाडव्या बॅटनं व्हाईट बॉल, अवांतर धावीतून मात्र खर्च केली जाते। ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता कशा प्रकारे चेंडू अगदी निघला आहे, ओ पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं व्हाईट बॉल, अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकते, टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती धावा 13-13 बोलत तयार। सुमित हा फटका चांगला आहे, फिल्डर तिथे आहे, त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं, दोन धावा इथे देखील मिळतील। आता सिंगल डबलला इथून मात्र जास्त महत्व देऊन चालणार नाही आहे, 100 धावांचं लक्ष समोर आहे, 3 अंकी लक्ष समोर आहे। आता लक्षाला सर करताना पहिल्या बॉलपासून मी सांगितलं ज्या प्रकारे अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, आतापर्यंत विचार केला तर मोठे फटके अगदी पहिल्या ओव्हरमध्ये जो एक चौकार आला तो एकच मोठा फटका आतापर्यंत आला आहे सापाट संघासाठी, त्या व्यतिरिक्त अजून कोणताही मोठा फटका आला नाही, त्यामुळे त्या मोठ्या फटक्याच्या शोधात सापाट टीम। ऑन साईडला खेचला आहे फटका चांगला आहे, दोन क्षेत्ररक्षक आहेत, गॅप भरपूर मोठा आहे, स्क्वेरिश मिडविकेट वरना क्षेत्ररक्षक वेगानं आले, सिंगल इथे मिळते फक्त आणि फक्त एकच धाव, जाऊ शकते एकने पुढे आणि टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती 16-16। तीन चेंडूमध्ये आतापर्यंत विचार केला तर तब्बल 6 धावा खर्च केला सुमितनं, पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला जय पाटीलनं, पॉवर प्लेचं पहिले षटक, दुसरं षटक सुमित, ओ हा फटका चांगला आहे, अपिश अँड पनिश, पॉइंटच्या दिशेनं बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन। धावसंख्या 20, संघाची सांघिक धावसंख्या 20 वरती तुम्हाला पाहायला मिळते, साखर चांगली बॅटिंग करतो, आता चौकार आलाय, ओ हा फटका देखील चांगला आहे, बॉल अवे मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, विकेटचं पतन होतंय, दुसरा धक्का सागर पाटीलची खेळी संपुष्टात। शेवटचा बॉल, ओ सुंदर चेंडू, प्ले अँड मिस, डॉट बॉल, दोन ओव्हरचा खेळ संपला आणि आफ्टर टू ओव्हर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती धावा 20 आहेत, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना 100 धावांचं नक्कीच लक्ष आहे, 100 धावांचं लक्ष चेस करताना 20 धावा धावफलकावरती येणारं समीकरण, 18 चेंडू 80 धावांची गरज।
आता गोलंदाजी करण्यास नक्की जबाबदारी दिली आम संघाच्या संघनायकाने। हो हा फटका चांगला आहे, पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये वेगाने गेलेत, चेंडूचं कलेक्शन करतात, फेकतील तोपर्यंत एकच धाव मिळतीय। आता मॅच मध्ये बॅकफुटला ढकललाय सापा टीमला। हर्ष इलेव्हन आई गावदेवी दहिसर संघ तुम्हाला मात्र आता या मॅच मध्ये फ्रंट फुटला पाहायला मिळतो। पहिल्या दोन ओव्हर मध्ये पारड झड होत कुशल स्पोर्ट्स रिशा इलेव्हन सापडले टीमचं। ही लाईन खराब आहे, व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळते, धावफलक पुढे सरकता, अवांतर धावेने टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते। धावफलकावरती 22-22 अधिक पाटील पिंट्या पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो। कुशल स्पोर्ट्स श्रीशा इलेव्हन सापाडे अरविंद काका वत्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो। हर्ष इलेव्हन आई गौदेवी दहिसर इथे देखील सिंगल आहे। इथे ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज दोन्ही फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये दिसते आहे, कुठेतरी मॅच पासून दूर चालले ते त्यांना देखील माहिती आहे। प्रयत्न मात्र आता होत नाही आहेत। फटका हा देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक इथे आहेत, मिसफील्ड आहे आणि चौकार असेल नेल्सन मडवीच्या बॅटमध्ये हा चौकार। ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत नेल्सन आणि दोन धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात। धावसंख्या पुढे सरकते, दोन धावेनं टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 29-29। यापुढची मॅच तुम्हाला एका बाजूला जय मसोबा क्रिकेट क्लब मानेरे, दुसऱ्या बाजूला आय गावदेवी क्रिकेट संघ उंबारली। नाणेफिकेचा कौल उंबारली संघाने जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय। हे फटके नेल्सन अगदी पहिल्या बॉल पासून येणं भरपूर गरजेचं होतं, देर आहे पर दुरुस्त आहे। नेल्सन मडवीच्या बॅटमधून षटकार, बॉल तयार, बोलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू। ओ ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न, हातांवरती बॉल ब्रश झाला, बॅक टू द बॉलर, सिंगल इथे मिळाली टीमची टोटल 36। खेळ संपला तिसऱ्या षटकाच्या, धावसंख्या धावफलकावरती 36 तुम्हाला पाहायला मिळते। 100 धावांचा पाठलाग करताना 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या, 64 धावांची गरज, 12 चेंडू शिल्लक। सुमित आलाय गोलंदाजी मार्कवर आणि फटका पहिल्या टप्प्यावरती, 4 रन चौकार। धावसंख्या चौकाराच्या मदतीने 40, 40 ऑन स्कोर कार्ड। इथे देखील फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आलाय। भरपूर वेळानंतर नेल्सनची बॅट तापतीय मैदानामध्ये, पहिल्या ओव्हर पासून जर हे फटके आले असते तर धावफलकाचं चित्र वेगळं असतं। वन फॉर द ओव्हर फर्स्ट बाउन्स, वन फॉर द ओव्हरचा कॉल दिला गेला अंपायरच्या माध्यमातून। दहा चेंडू 54, व्हाईट बॉल, समीकरण बदलत आहे। 10 चेंडू शिल्लक, 53 धावांची गरज आहे। 10 चेंडू मध्ये 51 वैयक्तिक बनवल्या म्हणजे राहुल पाटील न
नेल्सन मडवी स्ट्राइकिंग एंड वरती 10-53 चा समीकरण। हा फटका देखील चांगला, हा फटका देखील ताकतीने पुरे भरलेला आहे, मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलाय चेंडूला, नेल्सन मडवीच्या बॅट मधन षटकार। वैयक्तिक विचार केला तर तब्बल 36 या धावसंख्येवरती खेळत असताना सापड संघाचा बाहुबली नेल्सन मडवी, धावसंख्येचा विचार केला तर 53 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सुमित भोईर तयार आहे, स्ट्रायकर इन वरती नेल्सन पॉवर पॅक बॅटिंग करतोय सध्या। आणखीन एक मोठा प्रहार गेला, आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय, आणखीन एक षटकार, स्ट्रायकर इन वरती चेहरा नेल्सन मडवीचा आणि त्याच्या बॅटमधन दिमाखदार 42 वैयक्तिक 13 चेंडू 42 धावा, दोन्ही सत्रांमध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का, 10 चेंडू तब्बल 51 धावा कुठल्या, आणि एकंदरीत विचार केला तर भरपूर चांगली बॅटिंग ओव्हरऑल पहिल्या सत्रामध्ये राहुल पाटीलने केली आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड संघाचा हा अनुभवी खेळाडू नेल्सन मडवी हा लढा देतो, एकटा एक हाती किल्ला लढवतोय। राहुल पाटीलला साथ मिळाली होती आणि राहुल पाटील साठी कॅश प्राइज आलाय रामराव राठोड, पुसत गावचे रामराव राठोड साहेबांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते आपण कलेक्ट करायचं नंतर। धावसंख्या संघाची सांघिक 60 वरती वैयक्तिक 14 चेंडू 43 वरती बॅटिंग करतो नेल्सन मडवी, आणि या षटकातला विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक। विकेट तिथनं मिळतीय, शेवटच्या बॉल वरती सफलता मिळतीय हर्षल मडवी न्यू बॅट्समन। बॉलर कोण, गोलंदाजी मार्क वरती राहुल पाटील तुम्हाला मात्र पाहायला मिळतात। अंतिम ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये अगदी विचार केला तर 6 चेंडू आणि 40 धावा बनवायच्या आहेत, समीकरण खूप कठीण आहे, पण या 40 धावांमधनं आता किती धावा बनवतोय नेल्सन मडवी, वैयक्तिक आतापर्यंत 43 वरती बॅटिंग करतोय। फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर इश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, ही ताकद आहे नेल्सन मडवीची। एकोणपन्नास वरती घेतो, एकदा नेल्सन मडवीसाठी देखील टाळावायला पाहिजे डगआउट मधून, का बॅटिंग करतोय नेल्सन मडवी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती, राहुल पाटीलने ज्या प्रकारे बॅटिंग केली होती त्याप्रकारे नेल्सन मडवी बॅटिंग करतोय, पण आदित्यची साथ त्याला मिळाली होती, पण आता नेल्सन मडवीला कोणाची साथ मिळत नाहीये। बॉल तयार,
एकदा विधन कंप्लीट के लिए गेली आणि अर्धशतकीय खेळी नेल्सन मडवी चे देखील नेल्सन मडवी अर्धशतकीय खेळी केली आहे भरपूर चांगली बॅटिंग निराशा जरूर आहे नेल्सन पण प्रेक्षकांचा मन या चेहऱ्याने आज जिंकलंय सापडचा बाहुबली कारण त्याच्या मागे एकच का म्हटलं जातं या वेळेला हा बॉल देखील हवे मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या डोक्यावरनं संध्याकाळच्या सत्रामध्ये इंस्टाग्राम अकाउंट वरती हर्षलच्या रील्स ही नक्कीच अपलोड होईल षटकार आलाय सेवन्टी थ्री उत्तर दिलंय सापड संघाने देखील सडेतोड उत्तर दिलंय बोला तयार आणखीन एक फटका आणखीन एक फटका आलाय बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय हर्षल मडवीच्या बॅट मध्ये तडाखा 79 रील्सचा टायमिंग वाढेल 15 सेकंडची रील्स आता 30 सेकंड वरती जाईल हर्षल चांगली बॅटिंग करतोय हा खेळाडू कुठे लपून ठेवला होता सापड संघानं याला वर पाठवणं देखील गरजेचं होतं तर चित्र वेगळं असतं स्कोर कार्डचं ओ ऑन साइडला खेचायचा होता एक धाव घेईल का आणि नेल्सनला इथे धावजेच्या स्वरूपात नाही बाद केले गोलंदाजाने बाद केले नाहीये वेळ वाचवलाय बघा बॅटिंग हर्षल मडवीला करायची आहे त्याने नेल्सनला थांबवलं कारण त्याला माहितीये बघा त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत चौकार आलाय शेवटचा बॉल हर्षलला खेळायचा होता धावसंख्या सापड संघाने देखील तब्बल 83 बनवल्या मॅच भरपूर चांगली झाली पहिली सामना संपला दोन्ही संघाने लाईनअप करायचं आणि मग मैदान सोडायचं प्लीज दोन्ही संघाने लाईनअप करा आणि मगच मैदान सोडा भरपूर चांगला खेळ दाखवला दोन्ही संघानं बिग कॉंग्रॅच्युलेशन हर्ष इलेव्हन आई गावदेवी क्रिकेट क्लब दहिसर आणि हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला बद्दल तुमचं कौतुक आणि आभार आम्ही व्यक्त करतोय ते म्हणजेच कुशल स्पोर्ट्स शीर्षा इलेव्हन सापड टीम पाहतायत